नमस्कार महाराष्ट्र राज्य राज्यस्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व मराठी जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो आज या प्रसंगी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मी में भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आज आंतरराष्ट्रीय कामगार देखील आहे कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडला आहे त्याचं स्मरण या पवित्र दिवशी मी करतो छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे तसंच महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजाश्री छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर वीर सावरकर अशा अनेक विभूतींनी खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला सामाजिक सुधारणांचा मार्ग दाखवला दहा महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेलं आपले युती सरकार हे याच थोर आणि महान व्यक्तिमत्वांनी दिलेल्या विचारांवर काम आहे आणि म्हणूनच सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही जनहिताचे शेकडो निर्णय घेतले शेतकरी कामगार कष्टकरी महिला समाजातले वंचित आणि दुर्लक्षित यांना आनंदाचे दिवस दिसावेत आणि त्यांची उन्नती व्हावी प्रगती व्हावी म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेत नैसर्गिक आपत्तीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे असो किंवा तरुणांना कुशल बनवून रोजगार देणे असो अडचणीतल्या प्रत्येक दुर्बल घटकाला शासनाने मदत केली आहे आणि करीत राहणारच आहे एक उदाहरण द्यायचं तर गेल्या दहा महिन्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून पन्नास कोटीपेक्षा जास्तीची मदत आम्ही गोरगरीब रुग्णांना केली पाचशे ठिकाणी आपला दवाखाना सुरू केला आहे आनंदाचा शिदा म्हणून शिधापत्रिकाधारकांना केवळ शंभर रुपयात धान्य दिलं आहे विकास करताना तो एकांगी राहणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे अवघ्या देशात उत्सुकतेचा विषय ठरलेला एम टी एच एल पूल कोस्टल रोड मुंबई पुण्याचे अंतर कमी करणारा मिसिंग लिंक झपाट्याने पूर्ण करतो आहे मेट्रोचं मार्ग सुरू होत आहेत खड्डेमुक्त मुंबई आणि महाराष्ट्र करण्यासाठी पावलं उचलली आहेत राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामांना गती देतो आहे शेतकऱ्यांना दिवसासुद्धा अखंडित वीज मिळेल यासाठी सौर ऊर्जा आपण करतो आहे आमच्या प्रयत्नांना खुद्द माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील बळ दिलं आहे केवळ घोषणा करून आम्ही थांबलो नाही तर त्याची अंमलबजावणी कशी होईल असं पाहिलं आहे जनतेसाठी सदा सर्वदा उपलब्ध असणारं आमचं सरकार आहे यंदा तर आम्ही जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देऊन राज्याचा सन्मान देखील वाढवला आहे महाराष्ट्र हा प्रगतीच्या वाटेवर परत एकदा जोमाने घोडदोड करतो आहे राज्याला देशात अग्रभागी ठेवण्याचं आमचं लक्ष आहे हा निर्धार परत एकदा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर